मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते करंजवन मनमाड पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता. निमंत्रक आमदार सुहास अण्णा कांदे, नांदगाव विधानसभा मतदारसंघ, सौ अंजुमताई सुहास कांदे. कार्यक्रमाचे स्थळ भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल स्टेडियम मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावांमध्ये सतत घसरत होत असून कांद्याला हमी भाव मिळावा, त्याचप्रमाणे गावरान जमिनी करणाऱ्यांची नावे करण्यात यावे आणि नारपारचे पाणी नांदगाव तालुक्यातील जनतेला मिळावे यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर चांदवड मनमाड महामार्गावर हेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुरुवातीला पोलिसांनी रास्ता रोको करण्यासाठी परवानगी नाकारली, मात्र आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर मात्र याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्रातील मोदी सरकार तर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. सुमारे अर्धा तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यावेळी पोलीस प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलं. नांदगाव तालुक्यामध्ये मनमाड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं किसान सभेच्या वतीने. कारण मुख्यमंत्री साहेब सोमवारी येत आहेत, परंतु आमच्या शेतकऱ्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून हा हे आंदोलन आम्ही केलं. याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे नारपारचं पाणी नांदगाव तालुक्याला मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी नांदगाव तालुक्याचा समावेश DPR मध्ये नारपारच्या झाला पाहिजे. त्याचप्रमाणे वन जमीन असेल, गायरान जमीन असेल, यांचा त्वरित शेतकऱ्यांकरणाऱ्याच्या नावे करण्यात यावी. आणि जो पीक विम्याचा प्रश्न आहे, सातत्याने पीक विमा नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही, याच्यामध्ये कोण गोडबंगाल करत आहेत त्या लोकांना सुद्धा त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि नांदगाव तालुक्यातील सगळ्या लोकांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. जागर जनसांसाठी अमीन शेख, मनमाड.